वॉरियर वर्सेस पट्टीवरती पाठवायचे आहेत आम्हाला पंच लाभले ते सुदर्शन सावंत आणि तसेच वरच्या खोपलीतला उगवता सितारा म्हणजे विशाल धुमाल। विशाल धुमाल म्हणजे तुषार धुमालचे छोटे बंधू। अक्षयजी माफ करा सुदर्शनजी दोन मिनिटं फक्त आपण थांबवा। पेन वॉरियर तसेच विजय एन एम बी संघाला मी विनंती करेल त्यांनी त्यांचा नववा खेळाडू त्वरित समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। दोन्ही संघांना संघनायकांना माझी विनंती आहे नववा खेळाडू त्वरित त्यांनी समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे। विजय एन एम बी संघांनी त्यांचा नववा खेळाडू कृपा करून पाठवायचा आहे त्वरित पाठवायचा आहे। चिराग मारा करतील ते म्हणजे जिग्नेश याला जिग्नेश बघूयात काय कमाल करतात त्यांच्या संघासाठी। धाव संख्या वाढते ती एक ने खाता ओपन झालेला आहे त्यांचा। धाव संख्या वाढते एक ने एक चेंडू एक धाव दोन चेंडू एक धाव धाव संख्या स्थिरावते एक वरती। स्ट्राइक वरती जिग्नेश नॉन स्ट्राइक एंड वरती विनीत। थांबून ठेवलेला आहे फलंदाजाला इथे आपल्या चिरागने। प्रयत्न चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर पाहायला मिळतोय तो म्हणजे आपल्याला विजय एमटी बी संघ। षटक संपलेला आहे आणि धावसंख्या एक ने वाढते ती म्हणजे सात। सहा चेंडू सात धावा झालेल्या आहेत। चिराग यांचा षटक अतिशय सुंदर असा गेलेला आहे। इशारा आहे पंचांचा शून्य बॉल नऊ धावा झालेल्या आहेत आठ धावा झालेल्या आहेत। नऊ धाव संख्या झालेली आहे एक निवाडती धाव संख्या धाव संख्या झालेली आहे ती नऊ एक चेंडू नऊ धावा। मित मारा करतील जिग्नेश जिग्नेश पटेल यांना माफ करा जिग्नेश नाव आहे त्यांचं जिग्नेश जैन। खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा आपल्याला नमुना इथं पाहायला मिळतोय तो म्हणजे कामशेत या संघाकडून सुंदर सुंदर। दहा धावा झालेल्या आहेत दोन चेंडू दहा धावा आणि फलंदाज तंबू मध्ये परतलेला आहे। परतलेल्या फलंदाजाचं नाव आहे विनीत। नवीन फलंदाजाचं नाव आहे अरविंद। बघूया अरविंद आपल्या संघासाठी ते काय करतायत। सुंदर सुंदर क्षेत्ररक्षणाचा इथे गच्छल क्षेत्ररक्षण आपल्याला नमुना पाहायला मिळतोय तो म्हणजे कामशेत या संघाकडून आणि सुंदर असा चौका ठोकलेला आहे तो म्हणजे अरविंद याने। धाव संख्या झालेली आहे ती चौदा। चेंडू झालेले आहेत ते पाच धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे चौदा। दोन षटक संपलेले आहेत तिथे धाव संख्या झालेली ती म्हणजे अठरा।
निमित्त जैन समाजाच्या आयोजक आपले लहान बंधू संतोष राठोड शिळफाटा शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मोती लहान प्रकृती महान असं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळेल. राजकारणात सुद्धा त्यांचा सक्रिय आणि समाजकारणात सुद्धा सक्रिय इथे ते आहेत सध्याच्या घडीला. आणि आजच्या कार्यक्रम यष्टी चित केलेल्या आहेत गोलंदाजाने. पंचांचा निर्णय धावसंख्या स्थिरावते ती 18 वरती. दोन चेंडू समाप्ती झालेली आहे. शेवटचा षटक आहे. वैयक्तिक पहिलं षटक आहे जिमित यांचं. संघाचं तिसरा षटक आणि तंबूत परतणारा फलंदाज हर्षद तंबूत परतलाय. नवीन फलंदाजाचं नाव हर्षल डावखुरा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अवस्था बिकट. धाव संख्या थांबली आहे ती 19 वर. चार चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे पंचांचा अपील जी आहे ती फेटाळलेली आहे. एक धाव जरूर वाढेल इथे. धाव संख्या वाढतीये ती 1-20 झालेली आहे धाव संख्या. चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू शेवटचा षटक. पंचांचा इशारा आहे बाद झालेला आहे. गडी गडी पडी परत तंबूत परततोय. मी विनंती करेन संघाला त्यांनी फलंदाज पाठ टीजे ऋषी पेन वॉरियर या संघाला विनंती आहे. त्यांचा नवा खेळाडू तिथे व्यासपीठावरती समालोचन कक्षात पाठवायचा आहे. त्यांनी पेन वॉरियर या संघाला विनंती आहे.
सरळ आताचा फलंदाज तीर्थ नॉन स्ट्राइक वरती आहे मोनिश स्ट्राइक एंड वरती आहे तीर्थ त्यांना मारा करतील पेन वॉरियर यांना विनंती करेन त्यांचा नववा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये आला नाही अजून पेन वॉरियर पंच पंच सामना दोन सेकंड फक्त थांबवा पेन वॉरियरचा नववा खेळाडू गोलंदाज गोलंदाजीला आल्यानंतर त्याने पहिले त्यांचं नाव इकडे समालोचन कक्षामध्ये सांगायचंय दोन चेंडू पाच धावा धुमाकेदार धमाकेदार चौकार ठोकलेला आहे तो म्हणजे मोनिश तीन चेंडू पाच धावा धाव संख्या स्थिरावते ती माफ करा विकेट पडलेला आहे मोनिश हा तंबूत परतलेला आहे नवीन बॅट्समन नवीन फलंदाजचं नाव जिमित आहे बघूया जिमित काय करतो त्याच्या संघासाठी सुंदर असं गोलंदाजीचा आपल्याला नमुना पाहायला मिळतोय तो म्हणजे बॉल जिग्नेश कडून चार चेंडू पाच धावा धाव संख्या रोखून धरलेली ती म्हणजे जिग्नेशने एक ने धाव संख्या वाढतीये पाच चेंडू सहा धावा स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे तीर्थ सुंदर सुंदर असा मिड ऑफला प्रयत्न षटक संपलेला आहे धाव संख्या झालेली ती म्हणजे सहा गोलंदाजाचं पहिले नाव इथे सांगायचंय आशिष धन्यवाद आशिष आशिष मारा करतील जिमित यांना सुंदर असा डॉट चेंडू काढलेला आहे त्यांनी एक चेंडू धाव संख्या झालेली ती म्हणजे सहा रोखून धरलेली धाव संख्या विकेट तंबूत परतलेला आहे तो म्हणजे जिमित सात धावा धाव संख्या स्थिरावली ती सात वरती चार चेंडू आठ धावा झालेले धाव संख्या वाढतीये धाव एक ने धाव संख्या वाढतीये आठ धावा चार चेंडू जबरदस्त असा मारा केलेला आहे चिरागाने मिड ऑफच्या दिशेने लगावले आशिष वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आशिष जबरदस्त स्क्वेअर मिड ऑनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झालेलं आहे षटक संपलेलं आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे तेरा गोलंदाज कोण आहे तिसरं षटक घेऊन आलेलं गोलंदाजचं नाव वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे अरविंद अरविंद सहा चेंडू सहा धावांची गरज आहे आणि
विकेट पडलेला नवीन फलंदाज साहिल स्ट्राइक वरती आहे, तो म्हणजे चिराग नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, तो म्हणजे साहिल। बघूया चिराग आपल्या संघासाठी दिवा लावण्याचा प्रयत्न करतायत की प्रयत्न अपयशी ठरतोय। सरळ हाताचा फलंदाज चिराग, एक चेंडू 13 धावा झालेले आहेत, दोन चेंडू आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे 17। प्रयत्न आणि चिरागने म्हटल्याप्रमाणे चिराग लावण्याचा प्रयत्न, दिवा लावण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे। चार चेंडू आणि धावा हव्या त्या 3। पंच तीन चेंडू 18 धावा, तीन चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे ना। जबरदस्त असा प्रयत्न मगाशी म्हटल्याप्रमाणे चिरागने खरंच दिवा लावलेला आहे, चिरागने चिराग लावलेला आहे। संघ नायकांना विनंती करेन, त्यांनी नाणेफेकी करून घ्यायची आहे।